हरि ओम, मी प्रकाश मांद्रेकर, कुडाळ केंद्र. मी 2001 2000 पासून मी उपासनाला यायचो. त्याच्या अगोदर मी पादुका मेळाच्या अगोदरच पण यायचो. पण मला अनुभव बराचसा मिळाला की मी एक दिवशी माझ्या मित्राचं लग्न होता घावनाळा. त्या घावनाळ्याला मी गेलो होतो आणि मी जवळजवळ 12-1 वाजतापर्यंत निघालो. मला इकडे परत काम होता, मी कामावर कोण मनुष्य नव्हतं, मी कामावर आलो आणि घावनावर निघालो. आणि तेवढा मी डेपोकडे आलो, डेपोकडे गाडी स्लो केली. गाडी स्लो केल्याबरोबर एक दोन मनुष्य माझ्या गाडीला मांगून आपटले. आपटल्यावर मी एके बाजूला पडलो, ते एके बाजू पडलो आणि माझा पाय एवढा सुजला की मला उठवले लोकांना. मला मी म्हणतो अरे माझ्या पाठीमागचे कोण आधी बरे आहे तर बघा, कारण ते जर मेलं तर मला त्रास, असा मी त्यांना म्हणतो. मला त्यांना ते बरे आहे मला ते सुद्धित आलं. मला काय काहीच समजलं आणि माझा पाय गरगरून सुटल्याबरोबर त्या एका माणसाने माझा पाय परत फिरवल्याबरोबर माझं पाय सुटल्याबरोबर आस्ते आस्ते सूत कमी आली. सूत कमी आल्यावर म्हटलं ते पळाले की ते गेले आणि मी म्हटलं तुमची काय अडचण आहे. मी म्हटलं माझी अडचण आहे, ते बरे आहे ना, तर ठीक आहे बरे आहे. मग मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरकडे गेलो आणि 12 वाजून गेले होते. 12 वाजले आणि मला केस पेपर काढायला मी गेलो. केस पेपर म्हणा ते क्लार्क म्हणा केस पेपर आता बंद झाला, तू लवकर यायचं ना. हो म्हटलं मला काय स्वप्न पडला, मी लवकर ॲक्सिडेंट माझं होणार आहे, मला काय स्वप्न पडला, तुम्ही आहे ना, मला केस पेपर द्या. ते देऊ त्या तेवढ्या नर्स वगैरे ते ऐकले ते माझे ओळखी सगळे ना. मग त्यांनी केस पेपर वगैरे काढला, ह्या पाय वगैरे बघितल्याने तपासल्याने वगैरे सगळं आला तर काय भिवू नको, चांगलं आहे म्हणून. पण मला काहीही समजलं नाही. मी रस्त्यावर पडून जर माझ्या डोक्याला पण मार लागला काही नाही. म्हणजे बापूंचं नामस्मरण माझं चालूच होता पण मला काही विजया पण काही झाली नाही. एवढं माझा अनुभव श्रीराम अहमदजी.